पनवेल शहरातही शिवसेनेला उभी फूट पडली असून पदाधिकारी व शिवसैनिक हे शिंदे गटात सहभागी होण्यासाठी मुंबईला रवाना झालेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील शिवसेनेत उभी फूट पडली असून शिवसेनेचे पनवेल महानगर संघटक व माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकारी महिला, युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच इतर सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी रवाना झालेत. तत्पूर्वी त्यांनी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यात. शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार खऱ्या अर्थाने स्थापन झालेलं आहे. आमचे नेते माननीय आमदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आता ते भूषवत आहेत आणि खऱ्या अर्थाने जनसामान्यांचं सरकार आता महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलेलं आहे. पनवेलमधून आम्ही निवडक पदाधिकारी, आमचे समर्थक आणि कार्यकर्ते आज एकनाथ शिंदेसाहेबांना जाहीर समर्थन देण्याकरता निघालेलो आहोत. पनवेलमधून तब्बल 300 ते 400 किंवा त्याच्याहूनही जास्त कार्यकर्ते आज आम्ही सर्वजण एकनाथ शिंदेसाहेबांच्या समर्थनार्थ मुंबई येथे जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेणार आहोत. जय महाराष्ट्र.